वैशिष्ट्य एक स्पर्धेच सर्व तालमीतील छोटी मुलं उघडी केली जातात लंगडावर त्यांच्या कुस्त्या लावल्या जातात. आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीराम देवी कराड यांच्या शुभ हस्ते छोट्या मंडळाला उद्याच घेऊन जाऊया. कारण शुद्ध बीजामध्ये फळे रसाळ गोमटी ही अमृताची फळे अमृताची वेली त्यांची पुढे चालू राही बीजाची या हे मर्दन चित्त भी घडवण्यासाठी या स्पर्धेमध्ये हनुमान सेना आता आकारात येणार आणि त्यावेळेस जे घोष निश्चित होणार घोष झाला की जोर येतो आणि सुप्त अंत करा तरा रुण उठत. म्हणून आपण आपल्या दैवतांचा जे घोष हे सर्व आल्यानंतर पहा मुली कशा लढतायत आणि महाराष्ट्राच्या मुलींनी अशा ही स्पर्धा जागतिक स्पर्धा महाराष्ट्राच्या मुलींनाही पदक खिचून आणल्या. आता महाराष्ट्र केसरी मुलींचे स्पर्धा होणार आहे. हा आणि पहा आणि म्हणून बरोबर त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आपल्याला हे तयार करायचंय कोणत्याही परिस्थितीमध्ये मनानं मेंदून आणि मनगटानं हे पिढे तयार करायचे. म्हणून महाराष्ट्राला संस्कार आहे. चला बाल सेना नोकर येऊ द्या आता विष्णू भोसले. हा हो आणि परत परत करा अतिशय प्रेक्षणीय भरत करांना मगाशी गुस्ती केली आणि टाळ्यांचा कडकडाचा रस हा खेळ पराभव येतात आणि जातात. पराभवाने खचायचं नाही विजयाने उघडायचं नाही अशी एक गुस्ती आहे. आणि अंतिम टप्प्यात आमच्या सर्व पंथांनी या मॅटला रोहिदास अप्पांबे रविपोत्रे इकडे प्राध्यापक संजय मांदळे दत्ता माने आणि सर्व पंथ चंद्रकांत मोहन संभाजी इलेस मांदे चंद्र डिव्हिजन देशमुख अजून कोण केशव मोत्रे सर्व पंथांनी संभाजी पवार झाले असा सोहळा आणि म्हणून अच्छा या पावन खरा विरोधी राहायचं अंतिम टप्प्यात जे बल्ल इथं म्हणून इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच देशप्रिय राष्ट्रधर्म पूजक तारणाव कराड स्मृती आदरणीय हरिभक्त पराय तारणाव कराड यांच्या स्मृती निमित्तानं सलग 17व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी महाराष्ट्राची आग्रह करण्याची अशी इतकी स्पर्धा आहे. देखणं नेटक आयोजन आणि नियोजन सकाळी हिंदकेत्री निला शिवा तमन महाराष्ट्र केत्री चंद्रहार पाटील शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी आता व्यासपीठावर उपस्थित आहेत विष्णुदादा जोशीकर महाराष्ट्र केत्री 1995 शिवाजीराव केकार आणि 1985 महाराष्ट्र केत्री विष्णुदादा जोशीकर आणि त्यांच्या जीवनावरती त्यांचं पुस्तक एक आहे गेल्या वर्षी प्रकाशन झालं आणि सर्वांना पैलवानांना प्रेरणा देणार ते पुस्तक आहे लाल माती बरोबर ना त्या आणि खरोखर म्हणून ही माती महाराष्ट्राचे किती कलदार आहे या मातीने तिला वारसा कठोर छाती दगडाची उघडी आणि चिदडी छाती मर्दानी आहे या रोहिणी रामेश्वरची माती या महाराष्ट्राची माती ही माती किती कलदार आहे पहा आणि म्हणून जे जे करायचंय ते चांगलंच करायचंय आणि पहा या महाराष्ट्राच्या आणि वा बराच कला गत वर्षीचा उपविजेता पण मगाशी जबरदस्त कुस्ती केले टाळ्यांचा कडकडाट चल्लत झाला तो बराच कला महाराष्ट्र टाळ्यावरून त्याचं कौतुक करा बराच कलासाठी हो एक लढवय्या म्हणला खेळ आहे पराभव येतात आणि जातात
म्हणून शांताराम बापू अर्जुन वीरांनी सकाळी सांगितलं एकदा नाही 10 वेळा पराभव द्या पण लढत राहा गरजत राहा गाजत राहा स्पर्धेत उतरायचंय नाउमेद होऊ नका हा खेळ हे शिकवतो आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं म्हणजे श्री शाहू राजांना कुस्तीची परंपरा उर्जित अवस्था आणली त्यानंतर कुस्ती मनशी मामासाहेब मोहन यांच्या प्रेरणेनं 3 मे 1959 दिल्ली श्रीपती एक वर बाबा एक कुस्ती देतो अक्षय हिरगुडे तांबडीपट्टी विरुद्ध आकाश देशमुख लातूर रेळीपट्टी आखाडा क्रमांक 1 वर 74 किलो तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी कुस्ती होईल दोघांचा पहिला मुका चला लगेच आखाड्यामध्ये पहिलवान 2 वर पाठवा सर कुस्ती काम इकडे चला काही क्षण बाकी चला अक्षय हिरगुडे आपल्या विरुद्ध खेळणारे आकाश देशमुख उपस्थित झालेले आहेत जबरदस्त सुरस अखेरचे अनुभवीशेकर काली चरण सुनंका कामगार के त्रिता अच्छा इनके पानी पट्टी चंद्रकांत सुमोल पानी पट्टी कुश्ती ना रे फ्री 74 के होती तीसरे आणि संबंध समोर चंद्रकांत मोहन आकडा क्रमांक 2 वर काय अतिशय सावध मित्रा आणि चंद्रकांत मोहन आकडा तो सेमी फायनल पर्यंत परत करत पोहोचला 74 किलोची कुस्ती झाल्यानंतर 86 किलो परमेश्वर गाडे तांबडीपट्टी विरुद्ध विश्वचरण सोलंकर सोलापूर निळीपट्टी आपण तयार राहायचे 86 किलो तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण लढणार आहात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये खुल्या गटामध्ये कालीचरण सोलंकर विजय झालेत आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय अभिनंदन पहिलवान 74 तिसऱ्या आणि 14 क्रमांकाला दुसरी